भाग दोन मधील प्रकरण तिसरे वर्तुळ याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर या प्रकरणामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, नवीन संकल्पना आहेत, त्या आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला एकरूप वर्तुळ म्हणजे काय? तर ज्या दोन वर्तुळांची त्रिज्या समान असेल अशा वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळ असं म्हणत असतो. बघा, ए आणि बी या दोघ वर्तुळांची त्रिज्या ही समान आहे, त्यांना आपण समान एकरूप वर्तुळ असं म्हणतो. दुसरी संकल्पना आहे समकेंद्रीय वर्तुळ. समकेंद्रीय वर्तुळ म्हणजे काय? कि ज्या दोन वर्तुळाचा सामायिक केंद्रबिंदू असेल त्या वर्तुळाला आपण समकेंद्रीय वर्तुळ असं म्हणत असतो. बघा ठिकाणी दोघ वर्तुळांचा ओ हा एक सामायिक केंद्रबिंदू आहे. त्यानंतर छेदणारे वर्तुळ म्हणजे काय? तर जी दोन वर्तुळ एकमेकांना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असतील, म्हणजे त्यांनी दोन सामायिक छेदन बिंदू असतील, तर त्या ठिकाणी त्या वर्तुळाला आपण छेदणारे वर्तुळ असं म्हणत असतो. बघा ठिकाणी एक्स केंद्रबिंदू वाय केंद्रबिंदू असणारे दोन वर्तुळ ए आणि बी या दोन बिंदूमध्ये एकमेकांना छेदत आहे. यानंतर स्पर्श वर्तुळ म्हणजे काय? तर स्पर्श वर्तुळ म्हणजे दोन वर्तुळ एकमेकांना फक्त एक आणि एकच बिंदू मध्ये जर स्पर्श करत असतील तर त्या बिंदू त्या वर्तुळाला आपण स्पर्श वर्तुळ असं म्हणतो. त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे बाह्य स्पर्श वर्तुळ आणि दुसरा आहे अंतरस्पर्श वर्तुळ. आता बाह्य स्पर्श वर्तुळ म्हणजे काय? तर या ठिकाणी केंद्रबिंदू आर आणि केंद्रबिंदू एस असणारे दोन वर्तुळ एकमेकांना टी या एक आणि एकच बिंदू मध्ये स्पर्श करतात, म्हणून या ठिकाणी या वर्तुळांना आपण बाह्य स्पर्श वर्तुळ असं म्हणतो. मित्रांनो, आता अंतरस्पर्श वर्तुळ म्हणजे काय? तर जी दोन वर्तुळ एकमेकांना के या एकमेव सामायिक बिंदू मध्ये स्पर्श करत असतील तर त्या वर्तुळांना आपण अंतरस्पर्शी वर्तुळ असं म्हणत असतो. बघा या ठिकाणी केंद्रबिंदू एम आणि केंद्रबिंदू एन ही जी दोघ वर्तुळ आहेत, ही दोघ वर्तुळ एकमेकांना के या बिंदू मध्ये स्पर्श करत आहे. तर या पद्धतीने आपण अंतरस्पर्शी आणि बाह्य स्पर्शी वर्तुळ म्हणजे काय याविषयी आपण चर्चा केली. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बाह्य स्पर्शी वर्तुळ त्यांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा छेदनबिंदू हे एका सरळ रेषेमध्ये असतात. त्याचप्रमाणे अंतरस्पर्शी वर्तुळामध्ये सुद्धा त्या दोघ वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा सामायिक छेदनबिंदू हे एक रेषीय असतात. धन्यवाद.